हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे लॉबस्टर प्रियामध्ये। आज आपण पाहणार आहोत बटर चिकन रेसिपी। खूप सोप्या पद्धतीने घरातील साहित्य वापरून हे बटर चिकन कसं करायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। येथे 500 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलं आहे, त्यामध्ये 1.5 चमचा काश्मीरी लाल मिर्च, 2 चमचे आलं लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि 1 वाटी दही टाकून ते मॅरिनेट करून घ्यायचं आहे। अर्ध्या तासासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण मसाला तयार करूया। एका कढईमध्ये 2 चमचे तेल, 2 चमचे तूप आणि बटर चिकन आहे म्हणून बटर, मी इथे बटरचे 2 क्यूब घेतले आहे। बटर मेल्ट झालं की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे। इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत। कांदा व्यवस्थित लालसर झाल्यावर त्यामध्ये 10 ते 15 काजू घालायचे आहेत, त्यामुळे बटर चिकन छान क्रीमी होतं। यानंतर 1/2 टोमॅटो घालायचा आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत। 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। यामध्ये 1 वाटी पाणी घालून हे मिश्रण 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। आता यावर झाकण ठेवून आणखी 2 मिनटे शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण चिकन फ्राय करून घेऊयात। एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे। यामध्ये मॅरिनेटेड चिकन ॲड करायचं आहे व ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। काही वेळामध्येच यातील पाणी वेगळं व्हायला सुरुवात होईल। आपल्याला हे चिकन पूर्णपणे ड्राय करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस हाय टू मीडियम फ्लेमवरती करायची आहे। तुम्ही पाहू शकता चिकन ग्रेव्ही मसाला छान शिजला आहे। आता गॅस बंद करून त्याला थंड करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मॅरिनेटेड चिकनमधनं पाणी वेगळं व्हायला सुरुवात झाली आहे। हे चिकन आपल्याला पूर्णपणे ड्राय करून घ्यायचं आहे। यावरती झाकण ठेवून याला 8 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। ड्राय होत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात। आपला चिकन ग्रेव्ही मसाला थंड झाला आहे। मिक्सरमध्ये याची स्मूथ पेस्ट तयार करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता मसाल्यालाही खूप छान कलर आला आहे। मॅरिनेटेड चिकन पीस व्यवस्थित ड्राय झाले आहेत। सेम कढाईमध्ये 1 चमचा तेल व 2 चमचे तूप घ्यायचं आहे। इथे तुपाऐवजी तुम्ही बटरचाही वापर करू शकता। आता यामध्ये मसाला टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। मसाला व्यवस्थित परतून झाल्यावर यामध्ये मॅरिनेटेड चिकन ॲड करायचे आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी टाकायची आहे। त्यानंतर 1 चमचा टोमॅटो सॉस टाकायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। सर्वात शेवटी यामध्ये 5 ते 6 चमचे फ्रेश क्रीम टाकायचे आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यावरती झाकण ठेवून 10 मिनटे शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये बटर चिकन खूप छान दिसत आहे। क्रीमी बटर चिकन तयार झालं आहे। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा व कशी झाली हे मला कमेंट करून सांगा। तुम्हालाही माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा।
व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद.